हाय फ्रेंड, सरोज क्रिएशनच्या भागामध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण ही सुंदर आणि सुरेख, साधी आणि सोपी अशी लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी खूप सुंदर आणि सुरेख अशी आपण राखी तयार कशी करायची पाहणार आहोत. हे पहा, हातामध्ये घातल्यावर पण खूप छान दिसते फुलाच्या आकारात. तर हे फूल कसं करायचं आणि राखी त्यापासून कशी तयार करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीचा कलर घेऊन लोकरीची राखी सुंदर सुरेख अशी करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. राखी करण्यासाठी इथे मी लोकर घेतलेली आहे आणि पेन घेतलेला आहे. पेन किंवा पेन्सिल काही चालतं. त्याचबरोबर इथे आपला जो गोधडी शिवायचा धागा असतो मोठा, तो मी कट करून घेतलेला आहे. आणि इथे बोटावर तो धागा पेनवर पकडायचा आहे आणि लोकर याच्यावर रॅप करायची आहे. अशा प्रकारे मी ते 20 वेळा रॅप करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे राऊंड. हे टोटल 20 राऊंड तयार करून घेणार आहोत. हे पहा, 20 राऊंड झालेले आहेत. 20 राऊंड झाल्यानंतर हे असे जवळ करून घ्यायचे आणि दोऱ्याचे दोन्ही टोक इथे आपणाला अशा प्रकारे गाठ करून घ्यायचे आहे आणि पेनच्या बाहेर धागे काढून घ्यायचे आहेत. आणि आपण जे धागे हे बघा अशा प्रकारे गाठ टाकून घ्यायचे आहे. धागे एकमेकात घातले होते तिथे, त्याच ठिकाणी आणखीनही गाठ टाकून घ्यायचे आहे जेणेकरून आपली राखी निसटणार नाही किंवा निघणार नाही, आहे तसं फूल राहील ते. पेनवरचं लोकरीचे फूल करून आपण सुंदर आणि सुरेख राखी तयार करून घेणार आहोत. आणि हे धागे कट करून घ्यायचे आहेत. हा जो कट केलेला धागा वर दिसत आहे तो आपण आतमधून घेऊया, म्हणजे छान दिसेल फुलाचा आकार. आता याला बांधण्यासाठी दोरी तयार करायची आहे, तर दोरी कशी तयार करायची ते पाहूया. इथे मी मध्यभागी टाकण्यासाठी एक मणी वापरलेला आहे आणि सुईमध्ये लोकर घालून अशा प्रकारे याच्यात एक मणी टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला जर सिंगल धागा करायचा असेल तर सिंगल पण टाकू शकता आणि डबल करायचं असेल तर याच्यामध्ये मणी घालून घ्यायचं आहे. आणि मणी घातल्यानंतर परत एकदा हे दोन्ही टोक पकडून सुईमध्ये घालून घ्यायचे आहेत. हे पहा, मी इथे घालून घेतलेले, आधी मणी घातलेला आहे, सुईत धागा घालून सिंगल मणी घातलेला आहे, पुन्हा पाठीमागून दोन्ही टोक घातलेले आहेत. आणि हे आता पाठीमागच्या साईडला सोडून द्यायचे आहेत चारही धागे, म्हणजे दोन दोन धागे तयार होतील. आणि वरती इथे मोती मणी घातलेला आहे. इथे धागा कट करून घ्यायचा आहे. दोन दोरे आपण कट केलेलेच आहे, तर ते दोन कट करायचे राहिलेले आहे ते कट करून सुई काढून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे आपली पेनवरच्या फुलाची सुंदर आणि सुरेख अशी लोकरीची राखी तयार झालेली आहे. हातामध्ये घातल्यानंतर पण खूप छान दिसते. तुम्ही या रक्षाबंधनला नक्की ट्राय करा. घरच्या घरी लोकरीपासून अशा कलरफुल राख्या तयार करून तुम्ही आपल्या भावाला बांधू शकता. मी 3 कलरच्या केलेल्या आहेत इथे, गुलाबी, निळा आणि लाल. तुम्ही तुमच्या आवडीच्या कलरनी या राख्या तयार करू शकता. पुढील व्हिडिओमध्ये आपण याच पद्धतीने लोकरीची आणखीन एक नवीन प्रकारची राखी शिकणार आहोत, तेव्हा पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.